सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या शिवप्रेमी पॉप नाका तरुण मंडळाच्या वतीनं दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यावर्षी श्री गणेश आगमनापासून विसर्जनापर्यंत मंडळाच्या वतीनं अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले. धांगड धिंगाण्यापेक्षा सामाजिक हिताला प्राधान्य देणाऱ्या कोतोलीच्या शिवप्रेमी तरुण मंडळाचा आदर्श जिल्ह्यातील इतर गणेश मंडळांनी घेण्याची गरज आहे. सार्वजनिक गणेश उत्सवाला केवळ उत्सवी स्वरूप न देता सामाजिक बांधिलकी तसंच वैज्ञानिक दृष्टिकोन, धार्मिक परंपरा आणि पर्यावरणपूरकतेची जोड देण्याचं काम पन्हाळा तालुक्यातील कोतोलीतील पॉप नाका इथल्या शिवप्रेमी तरुण मंडळानं केलाय. यावर्षी या मंडळानं गणेशोत्सव काळात महिलांसाठी होम मिनिस्टर, सोंगी भजन तसंच धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रम घेतले. त्याशिवाय विविध विषयांवर व्याख्यानमाला, ग्राम स्वच्छता अभियान, वृक्ष संवर्धन आणि महिलांसाठी प्रबोधनपर कार्यक्रम घेतले. शालेय विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक आणि सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केल्या होत्या. गेली 20 वर्ष या मंडळाच्या वतीनं गणेशोत्सव काळात सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम केलं जात आहे. धांगड धिंगाण्यापेक्षा पर्यावरण संवर्धनाबरोबरच सामाजिक जाणीवेची वीण बळकट करण्याचं काम या मंडळानं केलंय. त्यामुळंच कोतोलीच्या शिवप्रेमी मंडळाला गणराय पुरस्कार मिळालाय. मंडळाच्या वतीनं यावर्षी रक्तदान शिबिर घेण्यात आलं. 65 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष उत्तम लवटे आणि उपाध्यक्ष भिकाजी पाटील यांनी दिली. यावर्षीच्या विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीला पूर्णपणे बगल देण्यात आली. 20 वर्षातील परंपरेप्रमाणे यंदाही या मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्याच्या गजरात पार पडली.